अहो ऐकलत का, तुम्ही अजून किती दिवस व्यवसाय करीता दुकानवाला शोधणार आहात? अगं हो, मी शोधतोय शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी प्रशस्त इमारत आणि ग्राहकाला प्रशस्त पार्किंग, दर्जेदार बांधकाम चालू असणाऱ्या शुभ्रताप गोल्ड टॉवर मध्ये. अरे हो, खूप सुंदर प्रोजेक्ट आहे. शहराला साजेसे सुंदर प्रशस्त गाळ्या आहेत आणि अगदी योग्य किमती. शिवाय रेरा अप्रूव्ड असल्यानं कुठलेच टेन्शन नाही आणि फक्त 10% बुकिंग अमाऊंट भरून गाळा मालक होण्याची सुवर्ण संधी. मग घाई करा, आजच जाऊन स्वतःचा गाळा बुक करा. हो, मी आजच शिवप्रताप गोल्ड टॉवरच्या ऑफिसला जाऊन गाळा बुक करतोय. व्यवसाय आणि गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी म्हणजे शिवप्रताप गोल्ड टॉवर. सध्या कोरोनामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन आहे आणि अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीज बिले वाढवून दिली आहेत. या विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने विटा तहसील कार्यालयात निषेध व्यक्त करीत महावितरण कार्यालयाकडून आलेली वीज बिले शेतकरी संघटनेने फाडली आणि यानंतर लोकशाही मार्गाने संपूर्ण वीज बिले माफ करण्याचे निवेदन तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे अख्तर संदे, तानाजी धनवडे, रामचंद्र सूर्यवंशी, अजित चव्हाण, सुमित पानसे, प्रज्वल दिवटे, ओम निकम, ऋतिक निकम, हर्षद पानसे, अक्षय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. प्रचंड वाढून येत आहे आणि अशा अवस्थेत शेतकरी आज लाईट बिल भरण्यासाठी पूर्ण ताकदीनं उभा नाही, त्यामुळं शेतकऱ्याचं लाईट बिल माफ करावं अशी विनंती आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विटा शहर खानापूर तालुका अध्यक्ष यांच्या वतीनं करत आहोत. मी स्वाभिमानी संघटनेचा एक कार्यकर्ता, शेतकऱ्यासाठी एक निवेदन द्यायला आलो इमामदारांना. तर ते एक तर कोरोनामुळे शेतकऱ्याचं कमाटं मोडलं आहे, शेतकऱ्याजवळ पैसा नाही, शेतकऱ्याच्या हाताला कुठलं काम नाही आणि शासनानं भरमसाठ वीज बिलं आकारलेली आहेत. तरी याचा निषेध म्हणून मी आत्ता मामदारांना आता एक निवेदन दिलेलं आहे आणि मामदारांच्या दारात आत जाताना गेटवर मी संपूर्ण लाईट बिलं फाडून टाकलेली आहे. तरी तुम्ही लाईट बिलं माफ व्हावं त्यांची. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.